नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी नयना तुमचं कनस व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। आज आपण या व्हिडिओ मध्ये वेट एन्जॉय वॉटर पार्क बद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत। जर आपलाही असं इथे कुठे जाण्याचा प्लॅन असेल या वॉटर पार्कला किंवा दुसरीकडे कुठे, तर यामुळे तुमची थोडीफार हेल्प होणार आहे। यामध्ये मी टोटल चार्जेस किती आहे, फूड सर्व्हिस बद्दल पूर्णपणे सांगणार आहे, त्यामुळे या व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत पूर्ण राहा। सुरुवातीलाच बघूया पार्किंग बद्दल। पार्किंगचा जो स्पेस आहे तो खूप मोठा आहे आणि याचे जे चार्जेस आहेत ते 4 व्हीलरचे 100 रुपये चार्ज घेतात। इथून पुढे गेल्यानंतर सुरुवातीलाच चेकिंग होते। तिकीट काउंटर आहे, ऑनलाईन अँड ऑफलाईन दोन्ही तिकीट काउंटर आहे। चार्जेस जर बघितलं तर 999+GST म्हणजेच की 1178 1178 रुपये पर पर्सन चार्ज आहे। जर आपल्या लहान मुलांची हाईट, आपल्यासोबत लहान मुलं असतील आणि त्यांची हाईट जर 3 फीटपेक्षा कमी असेल तर ते फ्री आहे, आणि जर 3 फीटपेक्षा हाईट जास्त असेल तर त्यांचे चार्जेस वेगळे घेतले जातात। तिथून पुढे गेल्यानंतर राईट साईडला वॉटर पार्क आहे आणि लेफ्ट साईडला मॅजिक माउंटेन आहे। तर आता आपण वॉटर पार्क बद्दल बघणार आहोत। तिथे दोन जे शॉप्स आहेत पण इथे खूपच कॉस्टली आहे। जर आपल्याला असं काही करायचं असेल फोटोशूट किंवा या ज्या गोष्टी जसं गॉगल्स किंवा स्विमिंग कॉस्ट्यूम, हे आपण जर बाहेरूनच घेतले तर चांगलं आहे। पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला चेंजिंग रूम आहे, लॉकर्सही आहेत। लॉकर्सचे जे चार्जेस आहेत ते 300 रुपये ते घेतात, आणि ज्या वेळेला आपण ती जी रिसिप्ट आहे ते आपण पुन्हा त्यांना देणार, ज्या वेळेला आपण जाणार त्यावेळेला ते 100 रुपये रिटर्न करतात, ते रिफंड करतात। म्हणजेच की तसं टोटल बघायला गेलं तर 200 रुपये चार्जेस आहेत। एंट्री केल्यानंतर हा जो आहे बेटर ऑप्शन। फूड सर्व्हिस बद्दल जर आपण बघितलं तर इथे रेस्टॉरंट वगैरे आहेत, पण या चार्जेस मध्ये 1178 फूड त्यामध्ये इन्क्लूड नाही आहे, यासाठी आपल्याला वेगळं पे करावं लागणार आहे। आणि बाहेरचं जे फूड आहे आपण ते इथे ते अलाव करत नाही, पण आपण पाणी बॉटल आपल्यासोबत कॅरी करू शकतो कारण चार्जेस खूप जास्त आहे।
थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर, फोटो सेशन केल्यानंतर मग आम्ही पुढे निघालो. हा जो पूल आहे हा थंडर वेव्हसाठी आहे. याचा पूर्ण दिवसभरामध्ये अर्धा अर्धा तास असं तीन वेळेला टायमिंग असतो, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्स क्रिएट होतात. त्याची जी हाईट आहे सुरुवातीला ती खूप कमी आहे, आणि जर पुढे गेलात तर पाणी जे ते त्याचं जे म्हणजे खोलवर जे आहे त्याचं जे प्रमाण ते जास्त आहे. त्यामुळे जर मुलं लहान असतील आणि ज्या वेळेला ह्या वेव्स क्रिएट करतात किंवा क्रिएट होतात त्यावेळेला अगदी पुढे म्हणजे ज्या ठिकाणी वेव्स जास्त असतात तिथे लहान मुलांसोबत आपल्याला जाण्याला परमिशन नाही. यामध्ये लाऊड म्युझिक लावतात आणि यामध्ये वेव्स क्रिएट केल्या जातात. कॉपीराईट इश्यूमुळे ते जे म्युझिक आहे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो पूर्णपणे मी कमी केला आहे. तर तुम्हाला हा रिअल व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता. जो इन्स्टा हँडल आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. त्यानंतर त्यांचे फोटोग्राफर्सही असतात, तेही आपले नॅचरल फोटोज क्लिक करत असतात. जर आपल्याला ते पाहिजे असतील तर जाताना आपण तिथे त्यांचं एक फोटो काउंटर आहे, तिथून आपण ते फोटो जे आहे ते कलेक्ट करू शकतो. त्याचे जे चार्जेस आहेत फोटोचे ते 100 रुपये घेतात ते एका कॉपीचे, आणि जर सॉफ्ट कॉपी पाहिजे असेल तर त्यांचं ते पॅकेज आहे, त्यामध्ये ॲटलिस्ट आपण 10 सॉफ्ट कॉपी आपल्याला घ्याव्याच लागतात आणि त्याचे चार्जेस 500 रुपीज आहेत. पुढे गेल्यानंतर हा पार्ट आहे, याला वोल्कॅनो असं नाव दिलंय त्यांनी. हे आपण लहान मुलांसोबत करू शकतो, पण या आणखीन असं सेम आणखीन एक आहे त्याला एक्स्ट्रीम वोल्कॅनो असं त्यांनी नाव दिलंय. त्यामध्ये ह्या ज्या वेव्स आहेत या खूप मोठ्या असतात, तर तिथे लहान मुलांसोबत आपल्याला परमिशन नाही आहे, पण इथे आपण करू शकतो. तिथून पुढे गेले की हा आहे किड्स पूल. इथे काही खूप अशी गर्दी नव्हती. आम्ही थर्सडेला गेलेलो त्यामुळे मे बी खूप गर्दी होती असं नाही की नव्हती, पण खूप अशी नव्हती. जर आपण वीकेंड्सला जाणार असाल, सॅटर्डे संडेचा जर प्लॅन करणार असाल तर मात्र गर्दी खूप असेल. नेक्स्ट पार्ट आहे एक्स्ट्रीम वोल्कॅनो. इथे लहान मुलांना परमिशन नाही आहे. ज्यांना ॲडव्हेंचरचा खूप छंद असेल तर त्यांनी या ज्या राईड्स आहेत या नक्की ट्राय कराव्यात. इथेही लहान मुलांना परमिशन नाही आहे. टाइमिंग सांगितलं की पूर्ण दिवस त्यामध्ये अर्धा अर्धा तास
बस.